नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत रिहर्सलला. नेमकी कशाची रिहर्सल चालू आहे आणि काय रिहर्सल चालू आहे हे आपण जाणून घेऊ आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अपूर्वाकडनं. हॅलो अपूर्वा, कशी आहेस? हाय, नमस्कार, मी मस्त आहे. सध्या काय सुरू आहे जरा सांगशील आमच्या प्रेक्षकांना? सध्या मी आले आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 डान्स रिहर्सलसाठी. क्या बात आहे, कशी चालू आहे रिहर्सल? आता तुम्ही लक्षातच घ्या की मी जशी बसले आता, म्हणजे मी रिहर्सल करून थकून इथे बसली आहे. माझा जीव थकला. खूप मजा येते आहे. ज्या गाण्यावरती मी परफॉर्म करते ते खूप उडत्या चालीचं आहे, त्यामुळे खूप जास्त एनर्जी लागते आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी परफॉर्म करते आहे, त्यामुळे खूप मजा येते आहे. क्या बात आहे. अपूर्वाचं डान्स म्हटलं ना की सगळे प्रेक्षक, सगळे चाहते असे खूप खूप उत्सुक असतात की अपूर्वा कोणत्या गाण्यावर परफॉर्म करते. सध्या ते तरी गुलदस्त्यात असलं तरी या डान्समध्ये काय नाविन्य तुला जाणवतं आणि काय एकंदरीत? मी एक छान हिंट देऊ शकते. प्रेमाची गोष्ट ही मालिका मी सध्या करते आहे आणि त्यात मी सावनी आहे आणि आमच्याच प्रेमाच्या गोष्टीला रिलेटेड काहीतरी हे गाणं आहे आणि त्या थीमला आहे ते. अँड आय एम शुअर की या रूपात ते जे मी रूप धारण करणार आहे या गाण्यासाठी, त्यात मला याआधी कधीच बघितलं गेलेलं नाही आहे, त्यामुळे डान्सपेक्षा मी त्या रूपात येणार आहे याची जास्त मला उत्सुकता आहे आणि आय एम शुअर की तुम्हाला त्या लुकमध्ये मला बघून आवडेल. स्टार प्रवाहाबरोबर पहिल्यांदाच तुझा म्हणजे गेल्या वर्षींचा आणि हा दुसरा यंदाचं वर्ष आहे, सो कसं आहे स्टार प्रवाहाबरोबरचं नातं आणि एकंदरीत? ॲक्च्युली नातं खूप जुनं आहे. 2013 जेव्हा मी आराधना मालिका करत होते, त्यानंतर जवळजवळ 8 मी पुन्हा स्टार प्रवाहावरती आमचे परत नाती जोडली गेलेली आहेत आणि इट्स लाईक कमिंग बॅक होम, त्यामुळे मस्त वाटतं आहे, खूप मजा. सध्या जे सिरियलमध्ये सुरू आहे त्याच्याविषयी काय सांगशील प्रेक्षकांना? सध्या मी नुसत्या ठिणग्या टाकते इकडे तिकडे, सगळीकडे आग ज्वाला अशी, असं सगळीकडे तमाशे करणारी सावनी आहे आणि जरा ती कोणाला सुखी बसू देत नाही आहे. हे कॅरेक्टर खूप एनर्जी कन्झ्युमिंग आहे कारण प्रत्येक सीनमध्ये उठाव बैठाव आणि असे बरेच काय काय इमोशन्सना मला सामोरे जावं लागतं. लहान मुलांना मॅन्युप्युलेट करावं लागतं, हर्षवर्धनला मॅन्युप्युलेट करावं लागतं, सागर तर प्रोमोपासूनच भांडण करतो आहे माझ्याशी, त्यामुळे ते आम्ही नुसते भांडतोच आहे. मध्ये कुठेतरी मुक्ता मैत्रीण झाली होती पण आता मुक्तानी माझ्या एक्स हजबंडशी लग्न केल्यामुळे तीही माझी वैरी झालेली आहे. सो आणि सासूबाई एक सासूबाई आहेतच, त्या सगळं झाल्यावरती जसं आपण जेवण झाल्यावरती मस्त वरती कोथिंबीर टाकतो तसं सगळ्यांचा अपमान केल्यानंतर, सगळ्यांचा अपमान करून झाल्यानंतर माझी एक सासूबाई अशी शेवटला कोथिंबीर टाकल्यासारखी माझा अपमान करते. सो एकंदरीत सगळे येऊन जाऊन माझा अपमान करत असतात. सावनी या गोड नावामागे आणि गोड चेहऱ्यामागे एवढे सगळे करामधील आपले आपल्याला हळूहळू कळूनच येईल. येस येस, नक्कीच. आणि तिच्या डोक्यात सतत काहीतरी चालू असतं आणि तिला कोणालाच सुखी ठेवायचं नाही आहे अशी विकेड माइंडची ही सावनी आहे. आपण डान्सबद्दल बोलूया. लहानपणी कधी डान्स केला होता किंवा काही असं काही आठवतं का भूतकाळातलं असं काही लहानपणीचं वगैरे? ॲक्च्युली आज मी जर अभिनेत्री आहे तर दॅट इज बिकॉज ऑफ डान्स. कारण मी ज्या सोसायटीत राहायचे तिथे असे खूप कॉम्पिटिशन्स असायचे आणि माझं असं असायचं की मला एक डान्स नाही करायचा आहे, मी 4 करणार आणि मग त्याचे कॅसेट्स घेऊन त्याला परफेक्टली पेन्सिल टाकून रोल करून माझे आई बाबा तयार ठेवायचे ते गाणं आणि एक वेगळेच डिमांड असायचे माझे. म्हणजे तेव्हापासून जरा डिमांडिंगच आहे मी की प्रत्येक गाणं ज्याच्यावर मी परफॉर्म करीन त्याचे कॉस्ट्युम्स वेगळे असले पाहिजे. सो मी परफॉर्म करायची, मग मी उतरायचे, पटकन घरी धावायचं, दुसऱ्या कॉस्ट्युममध्ये परत यायचं, त्याच्यावरची ज्वेलरी वेगळी, असं सगळं नखरे करत मी 4 परफॉर्मन्सेस करणार. पण आय इज टू मेक शुअर की पहिलं प्राईज पण घेऊन जाणार. सो हे मी दरवर्षी करायचे आणि हे करता करता स्टेज फिअर निघून गेलं आणि कुठेतरी अभिनेत्री मी होऊ शकते याचा कॉन्फिडन्स नक्कीच आला. क्या बात आहे. पण त्या डान्स दरम्यान असं कधी झालं काय, कुठ चुकून कॉस्ट्युम राहिला आहे किंवा एखादं असं काहीतरी राहिलं आहे का, असं काही आठवतं आहे का? नाही, त्याच्याही पेक्षा मला एक आठवतं आहे की मिशन कश्मीर नावाची फिल्म आली होती आणि त्याच्यात भूमरो भूमरो एक गाणं होतं, खूप फेमस गाणं होतं आणि मला त्याच्यावरती करायचं होतं परफॉर्म. सगळा परफॉर्मन्स झाला पण तो कॉस्ट्युम कुठून आणायचा? बरं, मी मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी आहे त्यामुळे तेवढ्यासाठी आता रेंट भरून कपडे आणायचे हे जरा टू मच होतं.
पण तरीसुद्धा मग ते कन्व्हिन्स करा पेरेंट्सना की प्लीज मला ते परफॉर्म करायचं आणि ते दादरला जायचं, मग ते रेंटवरती घेऊन यायचं, परत ते न काही खराब करता ते परत जाऊन पोहोचवायचं, असं खूप मोठा टास्क होता. पण हे सगळे पल्ले मी गाठले आहेत आणि मी तो कॉस्ट्युम आणला, मी ते अगदी असे ते ज्वेलरी वगैरे लावून भूमरो भूमरो. आजही जेव्हा पण मी ते गाणं ऐकते ना, आय गेट नॉस्टॅल्जिक आणि मी पुन्हा अगदी त्या सोसायटीत पोहोचते आणि तो स्टेज, ते स्टेजवर मी असं असं करताना अजूनही स्वतःला बघते. म्हणजे एकंदरीतच डान्समुळे पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीत राहून जाते. नक्कीच नक्कीच. पण आजही जेव्हा मी परफॉर्म करायला जाते तेव्हा तो फिअर नाही आहे की मी चुकले तर काय, किंवा ऑडियन्स काय म्हणतील, किंवा ही कशी नाचते, असं नाही. अर्थात एक अभिनेत्री असणं तेव्हा लहान होतो तेव्हा फ्लेक्झिबल असायचो, आता जसं वय वाढलं आहे किंवा मी माझ्या माझ्या वजनातही फरक पडलेला, त्यामुळे थोडंसं वी कॅन से काय म्हणतात त्याला, फ्लेक्सिबिलिटी तेवढी नसेल कदाचित. पण एकदा जेव्हा एक आपल्या अंगात तो ताल असला ना की आपसुक, हां तुम्ही आपसुक त्या डान्समध्ये रमायला लागतात आणि मग ते कितीही वर्षांनी तुम्ही करा, तुम्हाला जर तालचं सेन्स असेल तर तुम्ही ते गाणं पकडता. काय वाटतं जाता जाता काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना? या नोटवर मी एवढंच सांगेन की तुम्हीही जास्तीत जास्त डान्स करा, एक्सप्रेस करा तुमच्या इमोशन्सना, आणि तुमच्यातला दडलेला कलाकार जो असेल तो तुम्हाला जाणवेल, जागेल, आणि यू नेवर नो, तुम्हीसुद्धा कदाचित अभिनेत्री व्हाल आणि तुम्हाला तुमच्यातली ही बाजू पण आहे हे तेव्हाच कळू शकेल. सो ऑल द व्हेरी बेस्ट, आणि जरी अभिनेत्री नाही झालात तरी जस्ट एन्जॉय लाईफ, डान्स करत राहा. प्रेक्षकांना सिरियल पाहण्याचं आवाहन. ऑफकोर्स सावनी काय काय करामत्या करते हे तुम्हाला बघायलाच लागेल आणि त्यासाठी संध्याकाळी 8 वाजता प्रेमाची गोष्ट नक्की बघा फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट टू या परफॉर्मन्ससाठी आणि अवॉर्डसाठी. थँक्यू.